ठाण्यामध्ये आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या टेंभी नाक्याच्या दही हंडीची ख्याती आहे। यावेळी अनेक कलाकार राजकीय मंडळी दही हंडीला भेट देण्यासाठी येणार असल्याचं यावेळी नरेश मस्के यांनी सांगितलं। यावर्षी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर टेंभी नाक्याच्या याच दही हंडीला वेगळं महत्व प्राप्त झालंय। नागपूरमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं। गाण्याच्या तालावर नाचत आणि अंगावर पाणी झेलत गोविंदा पथक दहीहंडी फोडण्यासाठी सरसावले। इतवारी नवयुवक मंडळानं या दहीहंडीचं आयोजन केलेलं। यामध्ये महिला गोविंदा पथकाला 51,000 प्रथम पारितोषिक तर पुरुष गटाला 2,22,000 पहिलं बक्षीस देण्यात आलं। महाराष्ट्रामध्ये शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर सगळीकडेच दहीहंडी स्पर्धेसाठी जोरदार स्पर्धा सुरू झाल्याचं चित्र दिसतंय। कोल्हापुरात सुद्धा हे चित्र पाहायला मिळालं। यापूर्वी भाजप नेते खासदार धनंजय महाडिक यांची एकच मोठी दहीहंडी व्हायची, मात्र आता शिवसेना आणि त्यानंतर शिंदे गटाकडून सुद्धा दहीहंडीच्या स्पर्धा भरवल्या जात आहेत। मुंबई भाजपतर्फे 370 ठिकाणी दहीहंडी उत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। वरळीच्या चांबोरी मैदानातून मेगा दहीहंडी सोहळ्याला प्रारंभ होणार आहे। त्याचबरोबर 1,000 मंडळांच्या 50,000 गोविंदांना 10,00,000 विमा कवच देण्यात आलेला आहे। मुंबईमध्ये भाजप नेत्यांचा वैयक्तिक पातळीवर सुद्धा मोठ्या प्रमाणात दहीहंडी उत्सव साजरा होणार आहे। पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं महागाईची दहीहंडी फोडली। देशात इंधनासह सर्व प्रकारच्या जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढलेत। अर्थमंत्री निर्मला सीतारामन या महागाईच्या देवता असून मोदी सरकारने सर्वसामान्यांचं जीवन अवघड केल्याचा आरोप यावेळी राष्ट्रवादीनं केलाय। केंद्र सरकारचा निषेध या दहीहंडीच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आला। येवल्यातील धडपड मंच यांच्या वतीनं श्रीकृष्ण बाल सजावट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय आणि यावेळी 100 ते 150 लहान बालकांनी या स्पर्धेत श्रीकृष्णाची वेशभूषा परिधान करून सहभाग घेतला। 6 महिन्यांपासूनच्या बालकांनी सुद्धा अगदी स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला। स्पर्धेतल्या या बालकांनी कृष्णलीला सादर करत श्री जन्माष्टमी साजरी केली। विधान परिषदेच्या 12 उमेदवारांची यादी विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे। ऍडव्होकेट आशिष गिरी यांनी ही याचिका दाखल केलेली आहे। विधान परिषदेसाठी दिलेल्या व्यक्तींची यादी ही केवळ राजकीय संख्या वाढवण्यासाठी आहे। यादीतील व्यक्ती राज्यघटनेच्या तरतुदींशी सुसंगत नाहीत असा आरोप करत ही याचिका दाखल करण्यात आली आहे। शिवसेनेचा आणखी एक आमदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहे। कोकणातला हा आमदार शिंदे गटात लवकरच प्रवेश करण्याची शक्यता आहे असं बोललं जाते। काही दिवसांपूर्वी या आमदारांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची भेट घेतल्याची सूत्रांची माहिती आहे। कोकणातील या आमदाराच्या दीपक केसरकर यांच्या कार्यालयातल्या फेऱ्या सुद्धा वाढल्याचं खासगीमध्ये बोललं जाते। संभाजीनगर शिवसेना जिल्हा प्रमुख नरेंद्र त्रिवेदी हे शिंदे गटात गेलेत। मुंबईमध्ये मुख्यमंत्री शिंदे यांची त्यांनी भेट घेतली। त्रिवेदी गेली अनेक वर्ष शिवसेनेत आहेत आणि चंद्रकांत खैरे यांचे निकटवर्तीय मानले जातात। मराठा क्रांती ठोक मोर्चानं मराठा आरक्षणासाठी थेट मुख्यमंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढणार असल्याचा इशारा दिलाय। 23 ऑगस्टला मुख्यमंत्र्यांच्या शासकीय बंगल्याबाहेर मोर्चा काढणार असा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाचे अध्यक्ष आबासाहेब पाटील यांनी दिलाय। पावसाळी अधिवेशनामध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याचा त्यांचा आरोप आहे। मुंबईमध्ये कुलाबा भागात शिंदे गटाकडून शिवालय उभारलं जाणार आहे। भव्य दिव्य सर्व सुविधांनी सुसज्ज असं हे शिवालय असेल। शिवसेनेची शिवसेना भवन आणि शिवालय अशी दोन महत्वाची कार्यालय मुंबईमध्ये आहेत। काही दिवसांपूर्वीच प्रति शिवसेना भवन उभारण्याची घोषणा शिंदेकडून झाली होती, त्यामुळे मुंबईमध्ये पुन्हा एकदा सेना विरुद्ध सेना असा सामना रंगणार आहे। महाराष्ट्रामध्ये आता सीबीआय थेट तपास करू शकणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। महाराष्ट्रामध्ये सीबीआयला तपास करायला महाविकास आघाडी सरकारनं बंदी घातली होती, मात्र आता ती बंदी उठणार असल्याचं समजतंय। बंदी उठवण्याच्या हालचाली सुरू असल्याचं सूत्रांकडून कळतंय। लवकरात लवकर मंत्रिमंडळामध्ये या संदर्भातला निर्णय घेतला जाणार आहे। आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची गोपनीय अहवाल लीक प्रकरणातली पुढची सुनावणी 26 ऑगस्टला ठेवली गेली आहे। या प्रकरणामध्ये केंद्रीय गृह मंत्रालयानं लेखी अर्ज सादर करावा असे आदेश न्यायालयाकडून दिले गेले। किला कोर्टांना दिलेल्या या आदेशाला केंद्रीय गृह मंत्रालयानं सत्र न्यायालयामध्ये आवाहन दिले।
विनायक मेटेंचा 3 ऑगस्टला गाडीतून पाठलाग करत असल्याचं वृत्त चुकीचं असल्याचं गाडी चालक पाठलाग करत नव्हता असं तपासातून समोर आलंय. कार चालक संदीप वीर हे वाढदिवसासाठी शिरूरवरून रांजणगाव या ठिकाणी आपल्या गावी जात होते. त्यावेळी वाहतूक कोंडीमुळे त्यांची गाडी मागे पुढे झाली, मात्र पाठलाग केला नसल्याचं पोलीस तपासातून आता समोर आलंय. रायगड जिल्ह्यातल्या हरिहरेश्वरच्या किनाऱ्यावर शस्त्रसाठ्यानं सापडलेली बोट आढळून आली आणि त्यामुळे खळबळ उडाली. या संशयित बोटीमध्ये 3 AK-47 रायफल्स आणि काही काडतूस सुद्धा सापडली. श्रीवर्धन मधल्या हरिहरेश्वर समुद्र किनारी आढळलेल्या बोटीमध्ये 3 AK-47 रायफल्स आणि 600 राऊंड सापडले. मात्र ही बोट एका ऑस्ट्रेलियन महिलेची असल्याचं स्पष्ट झालं आणि त्यानंतर सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. मात्र ही बोट अजूनही समुद्र किनारी रुतून बसली आहे. या बोटीत 1 बेडरूम आणि 1 हॉल आहे. या बोटीतील अंतर्गत भाग आणि व्यवस्था सध्या आपण दृश्यांमध्ये पाहतोय. गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ही रायगडच्या समुद्र किनाऱ्यावर आढळलेली बोट तिथे भरकटून आल्याचं निवेदन दिलंय. भारतीय तटरक्षक दलाकडून या बोटीची माहिती घेण्यात आली आहे आणि ती ऑस्ट्रेलियन महिलेच्या मालकीची आहे असं लक्षात आलं. ही बोट ऑस्ट्रेलियाकडून युरोपकडे जात होती, मात्र भरकटल्यामुळे ती हरिहरेश्वर किनाऱ्यावर आली. दहशतवाद विरोधी पथकाकडून या बोटीचा तपास केला जात असल्याची माहिती सुद्धा गृहमंत्री फडणवीसांनी दिली आहे. रायगडच्या समुद्र किनारी ही संशयास्पद बोट आढळल्यामुळे आता अनेक सवाल उपस्थित होत आहेत. मुख्य गोष्ट म्हणजे सागरी सुरक्षेमध्ये घोडचूक झाली का हा संतप्त सवाल या निमित्तानं उपस्थित होत आहे. कारण मुंबईतल्या 26/11 दहशतवादी हल्ल्यानंतर सागरी सुरक्षा कडक करण्यात आली होती, मात्र तरी सुद्धा ही बोट सुरक्षा कवच भेदून हरिहरेश्वरच्या किनाऱ्यावर आल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. रायगडच्या समुद्र किनारी हेलिकॉप्टरनं गस्त सुद्धा घातली गेली आहे. संशयास्पद बोट प्रकरणामध्ये ATS गुन्हा दाखल करून तपास करणार आहे. हा घातपाताचा कट होता की बोट खरंच भरकटली होती याचा तपास केला जाईल. ATS प्रमुख विनीत अग्रवाल यांनी रायगड समुद्र किनारी जाऊन संशयित बोटीची पाहणी केली आहे. मुंबईमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा धोका वाढलाय. 2 दिवसात 4 पटीनं कोरोनाचे रुग्ण वाढले, त्यामुळे पुन्हा एकदा चिंता व्यक्त होतीये. गुरुवारी मुंबईमध्ये 1000 पेक्षा जास्त नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. 30 जून 2022 नंतर गुरुवारी मुंबईमध्ये आढळलेली ही सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. दैनंदिन रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे मुंबईतील सक्रिय रुग्णांच्या संख्येमध्ये मोठी वाढ झाली आहे. मुंबईमध्ये सध्या 5000 पेक्षा जास्त सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. मुंबईला साथीच्या आजारांचा विळखा बसलाय. कोरोनासह शहरामध्ये स्वाईन फ्लू, डेंग्यू आणि हिवतापाच्या रुग्णांसुद्धा लक्षणीय वाढ झाली आहे. ऑगस्टच्या 15 आठवड्यामध्ये हिवतापाचे 412 रुग्ण आढळले. ऑगस्टमध्ये डेंग्यूचे आतापर्यंत 73 रुग्ण आढळून आले, तर मुंबईमध्ये ऑगस्टमध्ये 14 दिवसात स्वाईन फ्लूचे 138 रुग्ण आढळले आणि त्यामुळे आता चिंता वाढतीये. रेल्वेचे तिकीट काउंटर्स टप्प्याटप्प्यानं बंद केले जाणार आहेत. वर्षभरात 300 तिकीट काउंटर्स बंद करण्याचा निर्णय घेतला गेलाय. सध्या IRCTCच्या माध्यमातून 80% तिकिटांचं बुकिंग होतं, त्यामुळे तिकीट काउंटर्स बंद करण्याची सूचना संसदीय समितीकडून दिली गेली आहे. पुण्यातील भुयारी मेट्रोची चाचणी लवकरच केली जाणार आहे. रेंज हिल ते स्वारगेट या भुयारी मार्गाचं काम अंतिम टप्प्यात आल्याची माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी दिली आहे. पुण्यातील मेट्रो प्रकल्प पांढरा हत्ती ठरणार नाही असा विश्वास सुद्धा त्यांनी व्यक्त केलाय. मार्च 2023 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होईल असं त्यांनी सांगितलंय. केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरींनी अमिताभ बच्चन यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. रस्ते सुरक्षा अभियानासंदर्भात गडकरींनी ही भेट घेतली होती. रस्ते सुरक्षा अभियानाचे चॅम्पियन म्हणून अमिताभ बच्चन यांनी योगदान द्यावं अशी विनंती यावेळी नितीन गडकरींनी बच्चन यांना केली. नाशिक शहरातल्या खड्ड्यांमुळे मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. बुजवलेले खड्डे पावसाळ्यामुळे पुन्हा एकदा उघडले, त्यामुळे रस्त्यांची चाळण झाली आहे. द्वारका इथल्या उड्डाणपुलाच्या खाली पावसामुळे वाहून आलेल्या मातीमुळे दुचाकीस्वार घसरून अपघात होत आहेत. या ठिकाणच्या रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती केली जावी अशी मागणी नागरिक करत आहेत. बीडच्या राजेवाडीमधील कुंडलिका नदीवरील कोल्हापुरी बंधाऱ्याची अक्षरशः दुरावस्था झाली आहे. बंधाऱ्याची तात्काळ दुरुस्ती केली जावी अशा मागणीसाठी शेतकरी आणि ग्रामस्थ सुद्धा बेमुदत उपोषणाला बसलेत. यामध्ये शेतकरी संघटनांचा सुद्धा समावेश आहे. या बंधाऱ्यावरून जीव मुठीत घेऊन शाळकरी मुलांसह ग्रामस्थांना सुद्धा वाट काढावी लागते.
नागपूर जिल्ह्यातील कोराडी औष्णिक केंद्राचा राख बंधारा फुटला आणि शेकडो एकर जमीन आणि शेतमाल पाण्याखाली गेलाय. राखयुक्त पाण्यामुळे शेती प्रदूषित झाली आहे. प्रकल्पासाठी खसाळा गावामध्ये राख बंधारा बांधायला 66 कोटी 32 लाखांचं कंत्राट कंपनीला दिलं होतं. हा बंधारा अवघ्या 4 वर्षात फुटलाय, त्यामुळे आता त्याच्या दर्जावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. शिर्डीतील विविध गर्दीच्या ठिकाणी आता शिर्डी नगरपालिकेने सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय घेतलाय. पुढच्या काही दिवसांमध्ये शिर्डीमध्ये आता सीसीटीव्ही बसवले जातील. मुख्याधिकारी डोईफोडे यांनी ही सगळी माहिती दिलेली आहे. शिर्डीला आलेल्या साई भक्तांना गर्दीत फिरणाऱ्या पाकिटमार चोर यांच्या त्रासाला सामोरं जावं लागतं आणि त्या अनुषंगानं हा निर्णय घेतला गेलाय. नांदेडचे जिल्हाधिकारी विपिन इटनकर यांची नागपूरला बदली झाली आहे. इटनकर यांचा 2 वर्षापेक्षा अधिक कार्यकाळ नांदेडमध्ये पूर्ण झालाय आणि राज्यामध्ये सत्ता बदलानंतर नांदेड जिल्हाधिकाऱ्यांची बदली होणार अशी चर्चा होती. डॉक्टर असलेले इटनकर यांनी कोरोना काळामध्ये चांगलं कार्य केलं होतं आणि त्यामुळेच नागपूरला बढती करून त्यांना एक प्रकारे त्यांची बदली केली आणि त्यांना बढती दिली आहे अशी चर्चा आहे. जालन्यातील घनसावंगी तालुक्यामध्ये हरणांनी हैदोस घातलाय. बोडखा गावामध्ये उमेश ढेरे या शेतकऱ्याच्या 6 एकर सोयाबीनवर हरणांनी दल्ला मारलाय. हरणं सोयाबीन पिकांचे शेंडे खात आहेत, त्यामुळे शेतकरी त्रस्त आहेत. हरणांना वनपरिक्षेत्रामध्ये परतवायचा बंदोबस्त करावा अशी मागणी गावकरी करत आहेत. चंद्रपुरातील ब्रह्मपुरी जंगलामध्ये हल्लेखोर नरवाघाला वनविभागानं जेरबंद केलं. T103 असं या नरवाघाचं नाव आहे. त्याच्या हल्ल्यामध्ये आतापर्यंत 3 जणांचा मृत्यू झाला होता. डार्ट मारून या 2.5 वर्षाच्या वाघाला बेशुद्ध केलं गेलं. तपासणी केली गेली आणि त्यानंतर त्याला आता वन्यजीव शुश्रूषा केंद्रामध्ये हलवलं जाणार आहे. वाघ जेरबंद झाल्यानंतर स्थानिकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय. वाशिमच्या मंगळूरपीर इथं मानवी वस्तीत आलेल्या 2 फूट लांबीच्या घोरपडीला जीवदान मिळालंय. जंगलामध्ये आढळणारी ही घोरपड मंगळूरपीरमधल्या राहुल तायडे यांच्या छतावरच्या पत्र्यामध्ये अडकलेली होती. सर्पमित्रांनी या घोरपडीला सुरक्षितपणे बाहेर काढल्या आणि नैसर्गिक अधिवासात सोडून दिले. लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24